ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರಿ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ. ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರಿ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರಿ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರಿ. ಪುಂಡರೀಕ ವರದಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾ ಶ್ರೀ ಪುಂಡರೀನಾಥ ಭಗವಾನ್ ಕಿ ಜಯ. ಮೌಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ. ಜಗದ್ಗುರು ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಮಾಹುಲಿ ಕಿ ಜಯ. ಸದ್ಗುರು ಮೌಲಿ ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ ಶಾಂತಾರಾಮ ಭೌ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ. ಅಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಗುರುದೇವ ಕಿ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕಿ ಜಯ. ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಮಹಾಯೋಗ ಪೀಠೆ ತಟೇ ಭೀಮರಥ್ಯಾಂ ವರಂ ಪುಂಡರೀಕಾಯ ದಾತುಂ ನೇಂದ್ರಹಿ. ಸಮಾಗತ್ಯ ತಿಷ್ಟಂತಮಾನಂದಕಂದಂ ಪರಬ್ರಹ್ಮಲಿಂಗಂ ಭಜೇ ಪಾಂಡುರಂಗಂ. ಅಲಂಕಾಪುರಿ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿ ಪವಿತ್ರ ತಿಥೇನಾಂದತೋ ಜ್ಞಾನರಾಜಾ ಸುಪಾತ್ರ ತಯಾ ಆಠ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಝಾ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಾಸಿ. ಪಾನ್ ನಂಬರ್ 27. ದೊಂದೊಂದು ಮಿಳೂನ್ ಅಸೆ ಏಕತ್ರ ಕರ. ಸದಾ ಭಕ್ತಿ ನೇರಂಗಲ್ಯಾ ವಿಠಲಾಚಾ ಪರಿವಾರಿಲೆ ದುಃಖ ದೈನ್ಯಾ ಜನಾಂಚ ಸ್ವಚಾರಿತ್ರೆ ದುಜಾಬೋಧ ಕೇಲ ನಮಸ್ಕಾರ ತ್ಯಾ ಸದ್ಗುರು ಮಾಹುಲೀಲ. ಕರಿ ಭಕ್ತಿ ನಾರಾಯಣಾಚೀ ಸ್ವಭಾವಿ ಗುರು ಹೋ ನಿದಾ ಬಿಲ ಮಾರ್ಗ ಜಾನಿ. ಪರಬ್ರಹ್ಮ ತ್ಯಾ ಮಾನಿಲೆ ಸದ್ಗುರುಲಾ ನಮಸ್ಕಾರ ತ್ಯಾ ಸದ್ಗುರು. ನಾಮತ್ಯಾ ವಿಠಲಾಚಿ ಧರಾವಿ ಸದಾ ಧ್ಯಾನ ಸರ್ವೇಶ್ವರಾಚಿ.
असा बोध केला समस्त जनाला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। जनी रंजल्या गांजल्या साह्य द्यावे, प्रभु तोष तो या कृतीने स्वभावे, दिला बोध ऐसा स्वये आचरीला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। डहाणूत सत्संग तो स्थापिएला, जरा भक्तीचा नित्य तो वाहविला, अहो भाग्य ही काय वर्णोतयाला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। करावी कृपा दृष्टि लोकावरिया, सुबुद्धि जनाद्या विकार्य कराया, जसे बोलणे ही तसे चालण्याला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। असे एक वांछा अमा भाविकांची, स्मृति स्फूर्ति कीर्ति असो माऊलीची, करू कार्य आजन्म निर्धार केला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला, नमस्कार त्या सद्गुरु माऊलीला। श्री सद्गुरु माऊली की जय। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। पूज्य मानच्या या पावन अंकावर बसून आपली ही आनंद साधना नावाची लीला संपन्न होती आहे। इथे या उपक्रमात हा आनंद का, कारण जी आपली आवड आहे तोच आपल्या चर्चेचा विषय आहे, आणि गुरुभक्ती ही काय आहे ती अनुभूतीशिवाय कळणारीच नाही आहे। जसं शास्त्रकारांचं म्हणणं आहे, विद्वानेव विजानाती गुरुविम प्रसव वेदना, नहि वंध्या विजानाती काय, विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम, नहि वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदना। शास्त्रवेत्ता आणि ते होण्यासाठी लागणारे श्रम हे ज्याने ते केलंय त्यालाच त्याचा प्रत्यय येणार,
आणि गुरु भक्तीच्या बाबतीत म्हणाल तर काय समर्पण आहे ह्या गुरु परंपरेचं, गुरुकडे पाहण्याची भावना, गुरुक्षेत्र, गुरु देवता, गुरु माय, गुरु पिता, जो गुरु पूजे परवता मार्गू नेणी, त्याच्याकरता सगळं काही गुरुच आहे. परवा एक वाक्य वाचलं मी, ते कधीतरीच वाचलं असेल पण त्याला परवा म्हणण्याची माझी सवय आहे, कारण ते वाक्य परवा करण्यासारखं असतं आणि बेपरवाई साधकाला परवडणारी नाहीये. ज्याच्या जीवनातली गुरगुर थांबली की समजायचं याला गुरु भेटला असावा, आणि ती गुरुची भेट, त्या गुरुप्रती समर्पण, त्या गुरुकडे पाहण्याची भावना, त्याच्या जीवनात गुरु राहत नाही पण त्याची सेवा पाहिल्यावर त्याच्याबद्दल कुणी गुरूर धारण करावा. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण भिवंडीतही पाहायला मिळालं, डहाणूतही पाहायला मिळालं. पूज्य मारुती वामनचं जीवन ही होवी आणि त्यांचं जीवन एकमेकाची ती कॉपी असावी. मामा त्यांचा सहवास जेवढा काही लाभला ते बोलत राहायचे, ते बोलता बोलता जो ऐकतोय त्याला ते बोलत करायचे. ते कधीच व्यासपीठावर बसवलं नाही, बसले नाहीत. ते का बसले नाहीत? कारण व्यासपीठावर बसवणे ही त्यांची जबाबदारी होती. कानडे गुरुजी सुद्धा प्रवचन मारुती वामनमुळे करायला लागले, त्यामुळे ते किंग नाही, ते किंग मेकर आहेत. ते जेवढ्या वेळा संवाद करायचे, जेवढ्या वेळा बोलायचे, त्यावेळेला त्या प्रत्येक स्थानात प्रत्येक क्षणात भाऊ असं म्हणायचे आणि मग पुढे वाक्य असायचं. आज ज्याची वाक्य आपण त्याच्या नावाने सुद्धा सांगायची डेअरिंग करत नाही, हे आपल्याच नावावर खपवण्याचा जमाना आहे. मला कधी कधी प्रश्न पडायचा की खरंच हे मामांना भाऊंनीच सांगितलं असेल का? कारण प्रत्येक वाक्य भाऊ असं म्हणायचे, भाऊ असं म्हणायचे. मी काय ते विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही, पण मी त्याचा अर्थ माझ्या बाबतीत असा काढला, म्हणजे माझ्या सोयी करता, की मामांचं जीवन गुरूंना इतकं समर्पित होत की आता हे बोलायचं, हे आता बोलायचं आहे, ही बोलण्याच्या उठणाऱ्या वृत्तीला कारणही त्यांनी गुरुच मानलं असावं. आणि बोलण्याची जी वृत्ती उठली त्या वृत्तीतून जे बोलणं जन्माला येणार आहे त्यालाही कारण गुरुच आहे. मग त्याच्यामुळे आपला मी कुठे वसवायचा? त्यामुळे गुरु ह्या तत्वाबद्दल काय समर्पण असावं, की गुरुशी काय व्यवहार असावा, त्याचा वस्तुपाठ म्हणजे मामांचं जीवन होतं. त्यापेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच पाहायला मिळेल. किती समर्पण असावं, किती समर्पण असावं. काय होतं, गुरुसेवा म्हटल्यानंतर लोक पाद्यपूजा करतील, उत्तर पूजा पण करतील कदाचित, पण या सगळ्या व्यस्ततेमध्ये गुरुवचनाला जीवनाचं समर्पण करणं हे सोपं नाही आहे. मारुती वामा भिवंडीच्या पहिल्या मेडिकल एजन्सीचे मालक होते, नूतन मेडिकल. त्यांचा पार्टनर मुस्लिम होता. ते नाथ मंदिरामध्ये फळं पाठवून द्यायचे, काही खाऊ पाठवून द्यायचा, निनावी, हा कोणी कुठून आलं काही माहिती नाही, पाठवून द्यायचं. हे बघा, गुरु कृपा संपादन करण्यासाठी काय स्टेप असतात ते मामांकडे पाहिलं की आपल्याला कळून जाईल. त्यासाठी वेगळ्या प्रक्रिया आणि अभिक्रिया त्या भानगडीत पडूच नाही. आपण त्यांचं जीवनचरित्र आपण टप्प्याटप्प्याने समजत गेलो तर त्यांची प्रत्येक कृती एक प्रक्रियाच आहे. गुरुसेवा करायची, काही वस्तू पाठवायच्या, पण त्याच्यात नाव गाव कोण पाठवतं काय पाठवतं काहीच नाही. सेवा जितकी गुप्त राहील, जसं माऊलीचं म्हणणं आहे, जेवढं बी पेरलं जातं ना शेतामध्ये त्या सगळ्याला काय अंकुर फुटत नाहीत, मोड येत नाहीत,
मग कोणत्या बियाला मोड येतात? जेवढं झाकलं जातं तेवढ्यालाच, आणि जे उघडं राहतं ते कोई चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट। नातरी कृषीवळू आपुले, कृषीवळ म्हणजे शेतकरी, पेरलेलं पांघरवतो त्याच्यावर माती जमीन काय माती पडते ते झाकलं जातं। मामांची तशी सेवा सुरू होते गुप्तपणे। आम्ही उत्सव वगैरे उपक्रम असतात ना, तर काही लोक त्यांचं नाव देतात आणि सांगतात आमचं गुप्तदान डिक्लेअर करा। आता ह्याला काय डिक्लेअर करायचं हा प्रश्न आहे। आता गुप्तदान आणि कोणाकडून राहिलं काय, यांच्याकडून गुप्तदान म्हटलं धन्य आहे बाबा। यहा मिले अभी उपर भी मत मिलो, यांच्याकडून गुप्तदान। तर ती सेवा पाठवून द्यायची, सेवा पाठवून देत असताना त्याचा स्वीकार व्हायचा। पण भाऊरायांनी पण ते थोडं प्रकरण धसास लावायचं ठरवलं। भाऊ ती वस्तू जो आणायचा ननात्मनिरात त्याला भाऊंनी पकडलं, हे पाठवतो कोण त्याला हजर करा नाही तर आम्ही घेणार नाही आहोत। असं बऱ्याच काळानंतर मामा आणि भाऊराया यांची भेट झाली आणि हे का पाठवता, काय नाही म्हणे तुम्ही एक साधू आहात इथे आणि मला वाटतं असं सहज सेवा। हा रुपया त्या दानपेटीत पडणारा रुपया हे दान असावं, ते याचे 100 करून द्या हे ऍप्लिकेशन नसावं, काय नाही मला करावंसं वाटतं, सहज सहज असावं, त्यामागे कोणत्या अपेक्षा नसाव्यात। मग कोणतीच नको, आपल्याला काही परत मिळावं, संपत्ती मिळावी, मान मिळावा, मला असं वाटतं की ते मिळण्याचीच अपेक्षा धरावी, की जे मिळाल्यानंतर काही मिळावं असं वाटणं संपून जावं। त्याच्यामुळे गुरुदेवांना नमस्कार करताना त्यांनी मागा असं म्हटल्यानंतर सुद्धा आपला शहाणपणा करू नये, त्यांना म्हणावं तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्हाला जे वाटतं ते करा, माझं काहीच नाही, माझी कोणतीच अपेक्षा नाही। कारण का मान असेल धन असेल ह्या गोष्टी अंतिम नाहीत, आणि मागणं एकतर असू नये आणि असलं तर मग ते अंतिम असावं, डेस्टिनेशन बस, त्याच्यापुढे काही इच्छाच उरू नये अशा प्रकारच्या अपेक्षा असाव्यात। मामा म्हणाले काही नाही मला वाटलं मी पाठवतोय। मग मामांचा राबता नाथ मंदिरात वाढला, भाऊराय हळूहळू चौकशी करू लागले काय करता, मेडिकल एजन्सी आहे। बरं ती मेडिकल एजन्सी पार्टनर मुस्लिम आहे चालेल का? मामांनी ही पृच्छा विचारणा केलेली आहे। भाऊराय म्हणाले काय नाही आपण व्यवस्थित असल्यावर आपला पार्टनर कोण आहे याच्याशी काही संबंध नसतो। मला कधी कधी कीर्तनाला एकटं जाण्याचा योग येतो ना, मग ते विचारतात एकटेच आले बरोबर कोणी नाही आलं, म्हटलं बरोबर जर असेल तर बरोबर कोणी असलंच पाहिजे अशी काही फार गरज नाही। बघा तुम्ही कीर्तनाला एकट्याला जाता येतं पण चोराला चोरी करायला जाताना एकटं नाही जाता येत। त्याच्यामुळे आपल्या बरोबर कोणी असण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपण बरोबर असण्याचा प्रयत्न करावा। ते म्हणाले आपण छान असावं, होता होता मामा घरी राहत नव्हते, भीमेश्वराचं मंदिर आहे भिवंडीला तिथं राहायचे, एकाचाच अवतार ना मारुती भीमेश्वर महादेव महारुद्र। तर भाऊ म्हणाले मग तिथे झोपण्यापेक्षा आपल्याकडे झोपायला येत जा, इथे जागा आहे। ज्यांना जागवायचं होतं त्यांना आधी झोपायला बोलवलेत, याला नाथाच्या घरची उलटी खून म्हणतात। झोपायला येऊ लागले, मामा म्हणाले हो चालेल येतो झोपायला। बघा म्हणजे हे सुरुवातीपासून आहे, भाऊरायांनी म्हटलं ना तिथं आपलं डोकं चालवायचं नाही, त्यांनी म्हटलं ना फायनल। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, आपल्यापेक्षा यांना जास्त कळतं असा एक तरी जिवंत माणूस आपल्या आयुष्यात असला पाहिजे, माझ्यापेक्षा यांना जास्त कळत एक तरी माणूस असा, आणि तो नंतर बदलायचा नाही। तर मग त्यांनी भल्याचं आपल्याला न आवडणार घेतले, म्हणजे गुरुला काही कळतच नाही, मला एखादी म्हटलं
म्हणे महाराज त्यांच्या अधून माळ घातली, पण ते आपल्या गुरुला काही कळतच नाही. म्हटलं खरंच कळत नाही, कारण त्यांना जर कळत असत तर असा बेईमान शिष्य घेतलाच नसता. गणेश महाराजांचं एक वाक्य आहे, जिथं डोकं लावायचं आहे ना तिथं डोकं लावू नका. मग जिथं डोकं टेकायचं आहे मग तिथं डोकं लावायचं नाही. एक तर मग टेकतानाच काय लावायचं ते लावून मगच टेकायचं, तोपर्यंत नाही. घाई का करायची, काही घाई नाहीये. मामासाहेब दांडेकर एखादा जर माळ घालायला आला तर त्याला लगेच माळ कुठं घालत होते? आळंदीला बोलवा, पंढरीच्या वारीला बोलवा, पैठणच्या वारीला, देहूच्या वारीला. मग त्या सगळ्यानंतर तो अगदी भक्कम झाला, त्याला सानिध्य सहवास या सगळ्याचा अनुभव आला की मग त्याला ती माळ घातली जायची. ते म्हणाले इथे झोपायला आहे, म्हणाले ठीक आहे झोपायला येतो. हळूहळू त्या सेवेमध्ये रममाण झाल्यानंतर एक दिवस भाऊरायांनी मामांना सांगितलं, मारुती आता ते दुकान आपल्याला नको. बघा पहिली भिवंडीची मेडिकल एजन्सी मालक आहेत, आता त्याची आपल्याला गरज नाही. तसेच उठले मामा आणि त्या पार्टनरला सांगितलं हे तुलाच ठेव म्हणे. तो मुस्लिम पार्टनर मारुतीमान म्हणू लागला अरे कुठे ते अशा नादी लागतो म्हणे, हे सगळं केलं तर मग जेवणाचं कसं काय खाणार काय? मामा म्हणाले त्यांनी सांगितलं आपल्याकडे जेवण्याचं सगळं आहे याची आपल्याला गरज नाही. मग ते जर जेवायला पण देतात झोपण्याची सोय, त्यांनी सांगितलं मी कशाला उचापती करू, देऊन टाकलं. मला काय म्हणायचं आहे, त्यांनी सांगितलेला शब्द मग तो प्रमाण, इतकं समर्पण. म्हणजे गुरुवाक्य वाचून दुसरं शास्त्र जीवनात त्याला हातच लावत नाही. गुरुवाक्य वाचून शास्त्र शिवतले नाही, त्याला स्पर्श नाही. शास्त्र म्हणजे अभ्यासासाठी वगैरे नाही. हिता हितम शास्ती तत् शास्त्रम, आपल्या हिताचं काय आणि अहिताचं काय याचं शासन जे करतं त्याला म्हणतात शास्त्र. मग तो काही सांगतो वाचतो अध्ययन करतो आकलन करतो असं नाही. त्यांनी सांगितलं ना गुरुवाक्य त्यांना प्रमाण, आणि अशा धारणेतून मामांचं ते जीवन बहरलं फुललं. आणि गुरूंबद्दल किती श्रद्धा, किती समर्पण, किंवा त्याविषयीची काय भावना असेल त्याचा मूर्तिमंत आणि परिपाक म्हणजे मारुती मामा. ज्ञानेश्वरीतल्या गुरुसेवेच्या सगळ्या ओव्या मामांच्या जीवनामध्ये तंतोतंत बसतात. म्हटलं की त्या सगळ्या ओव्यांचा एक मूर्तिमंत पुतळा म्हणजे मामांचं जीवन. आपण जे म्हणतो ना 12व्या अध्यायातली दुसरी ओवी काय, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, जे तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. व्याळ म्हणजे साप, त्या सापाने दंश केला मग विष चढल्यावर जसा नुठी ताठी तो उठू शकत नाही. कोणता सर्प चावला, विषयरूपी सर्प चावला, विषय व्याळे मिठी, मग तो उठू शकत नाही. पण ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, त्या गुरुकृपेची दृष्टी पडली की मग ते सगळं विष निघून जातं, सगळं विष निघून जातं. मग कोणतं विष चढलेलं असतं, सगळं विषच पाहायला मिळतं ना. ईर्ष्या पुढ्यात येऊन उभे राहिले आणि भाऊरायांना सांगितलं, भाऊराया तुम्ही माझं पूर्ण अवलोकन करा.
एकाकारता की तुमची कृपा दृष्टी पडली. मी आता निर्विश आणि मामांचं बोलणं जे आहे ना ते पूर्ण सत्य आणि पूर्ण प्रामाणिक. म्हणजे ते स्वतः चर्चा करताना सांगायचे माझ्यात सगळ्या गोष्टी होत्या, म्हणे माझ्यात काम क्रोध लोभ सगळं होतं, पण भाऊरायांनी मला कधी धुवून काढलं कधी स्वच्छ केलं मला कळलंच नाही. मानच्या बाबतीत सुद्धा सद्गुरु नारायण महाराज म्हणाले होते की हे भांड कसं स्वच्छ आहे, हे गुरूंनी म्हटलेलं आहे. बरं, इथली ही विशेषता आहे. आपण मानच्या द्वारात गुरुतत्वाचा काय विचार सांगतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथं जे स्तवन इको काढ, इको नको, मानचं जे स्तवन केलं जातं, नमश्री शांती माताय भक्ती प्रेम विभूषिताय दया क्षमा शांती मूर्ते ज्ञानानंद मंडित आहे, हा मानच्या स्तवनाचा इथला श्लोक आहे. आणि याचं आश्चर्य असं आहे, ही श्लोकाची रचना मानच्या गुरुदेवांनी केलेली आहे, सद्गुरु नारायण महाराज. सांगा हे कुठं पाहायला मिळेल. म्हणून ही नाथांच्या घरची उलटी खूण आहे. एरवी गुरुच्या स्तवनाच्या स्तोत्राची रचना शिष्य करतो, मानचा अधिकार काय असेल? शिष्याच्या स्तवनाची रचना गुरुदेवांनी करावी. मानचा अधिकार आणि सद्गुरु नारायण महाराजांची महत्ता हा एक विचार. अजून एक भावना सांगतो, म्हणजे मानच्या गुरुपदाचा अधिकार काय असेल? भिवंडीच्या नाथ मंदिराच्या उत्सवाला नारायण महाराज यायचे श्री गोंदेवन. पुढे नारायण महाराजांना येणं थोडंसं अशक्य होऊ लागलं, तेव्हा सद्गुरू नारायण महाराजांनी सांगितलं की शांताराम भाऊ, आता मला येणं होणार नाही, तर इथून पुढं माझ्या जागेवर मा येतील. त्यामुळे आणि मा उत्सवाला पूर्ण म्हणजे त्या दिवशी दर्शनाबेनचा फोन झाला, तेव्हा दर्शनाबेन म्हणाल्या की मा नाथषष्ठीचा उत्सव सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर आणि उत्सव संपल्यानंतर एक दोन अगदी श्रम परिहार सगळं करून लाठोरे साहेबांकडे प्रसाद असायचा ना उत्सव संपल्यानंतर, बरोबर ना, दुसऱ्या दिवशी तो प्रसाद करून आणि मग यायच्या. तर ह्या एवढ्या काळात मानचं तिथलं जे वास्तव्य आहे ते भाऊराया मा नाहीत, नारायण महाराजच तिथं आलेले आहेत या भावनेनं त्यांचा व्यवहार. आणि गंमत आहे, नाथ मंदिरात ते दोन्ही फोटो आहेत, म्हणजे मा उच्च आसनावर बसल्यात आणि भाऊराया मांची पूजा करतात आणि ती पूजा झाल्यावर मा भाऊरायांना आसनावर बसवायच्या आणि मा भाऊरायांच्या पूजा परस्पर देहो भव. हे ही केवढी मौज आहे, ही केवढी गंमत आहे. आणि मांचं प्रवचनातलं वाक्य भाऊरायांबद्दलचंही ते चरित्रात छापलंय, त्या फोटोखालीच छापलेलं आहे. मा प्रवचन करतायत, भाऊ बसलेत आणि मांच्या मुखातलं वाक्य आहे, माझा भाऊ राया आणि नाथ राय एकच छे, हे दोन्ही एकच आहे. त्यामुळे गुरु या तत्वाचा एवढा गोड आस्वाद, मला वाटतं ज्या काही दुर्लभ परंपरांनी घेतलाय त्यात भाऊरायांची परंपरा आहे. ही सगळी मौजच आहे, ही सगळी मौज आहे. आणि इथल्या बोधामध्ये इथल्या उपदेशामध्ये एक मृदुता आहे, सहजता आहे, सहजता. नारायण महाराज नाथषष्ठीच्या उत्सवाला यायचे, त्यांना ज्या वर्षी जमलं नाही त्यांनी पत्र पाठवलं, शांताराम भाऊ मला यंदाच्या उत्सवात येणं होणार नाही, तरी आपल्या उत्सवात येणारा प्रत्येक जण हा नाथरायच आहेत या भावनेने त्यांची सेवा करावी. आणि गुरु शिष्याला जो उपदेश करतो, जे वाक्य ऐकवतो, ज्या बोधावर नेऊन ठेवतो, तो बोध हाच असतो ना की ज्याचा आपण ज्याची आपण उपासना करतो, ज्याची आपण आराधना करतो, तो सर्वत्र आहे. अहम ब्रह्मास्मी इथून ते सर्वम खलविदम ब्रह्म, फक्त सरळ आणि मराठीत सांगितले, सोप्या भाषेत सांगितले. ते आभार मानणारे काही असतात ना फार गमतीचे राहतात, ते सोपे नसतात. ते आभार मानताना महाराजांनी अत्यंत सगळ्यांना पचेल रुचेल, अरे पचेल रुचेल इतक्या झटकन बोलतो ते काय सोपं आहे का? अत्यंत सोप्या भाषेत, सोप्या भाषेत म्हणजे
मी कीर्तनकारांचा वीक पॉइंट किंवा त्यांचा गौप्य स्फोट सांगतो, आतली गोष्ट. कठीण कीर्तन करणं याच्यासारखं सोपं काही नाही, आणि सोपं कीर्तन करणं याच्यासारखं कठीण काही नाही महाराज. का? कीर्तन सोपं करून सांगण्यासाठी जे सांगायचं आहे ते सांगणाऱ्याला समजलेलंच असलं पाहिजे, हा नियम आहे. त्याच्यामुळे कठीण कीर्तन म्हणजे झेरॉक्स मशीन आहे असं माझं म्हणणं आहे. ते काय आलं की तसं चाललं, आलं तसं चाललं, तुला कळलंच पाहिजे, काही घेणंच नाही. हे पुण्यात एकाने पाठी लावली, पुण्यात पाठी लावली जाते अशी एक पाठी पण लावायला पाहिजे. अगदी पाटीदार लोक आहेत तिथे, कुठं कसल्या पाट्या असतील काही सांगता येत नाही. एकाने पेट्रोल पंपाला पाठी लावली होती, तुमचा जीव स्वस्त असला तरी पेट्रोल महाग आहे, कृपया धूम्रपान करू नये. पाठी म्हणजे पाठी. आणि त्या पर्वतीला कीर्तनाला चाललो होतो, पुढे इको कार चालली, तिच्या मागे लिहिलं होतं आम्ही रस्त्यात मुक्काम करणार नाहीत, कृपया हॉर्न वाजवू नये. तेव्हा तुम्ही पाठीकडे एवढं का लक्ष देता? पाठीला आहे ना, पाठीकडे पाहिलंच पाहिजे. मी नाही तर कोण पाहणार? त्या झेरॉक्स मशीनच्या त्या दुकानवाल्याने, सेंटर काउंटरवाल्याने बोर्ड लावला होता, अद्भुत अद्भुत अद्भुत. आमच्या इथे जगातील सगळ्या भाषांमधले कागद झेरॉक्स करून मिळतील. आता काय तुझ्या मशीनला काय भाषेचं काय शिक्षण द्यायला पाहिजे का? काय झेरॉक्स काय वरच्या कागदावर आहे तसं खालच्या कागदावर. कठीण कीर्तन करणं सोपं असतं हे मला सांगायचंय. 1.5 रुपया कॉपी आहे ती फक्त. सोप्या भाषेतलंय काय? जे आपलं आराध्य आहे, जे आपलं उपास आहे, ते सगळ्यात वसलेलं आहे. उत्सव कोणाचा? षष्टीचा, म्हणजे नाथांचा उत्सव आहे. आणि येणाऱ्या प्रत्येकात काय बघायचे? नाथ बघायचे. इतकी सहजता, बोध इतका सहज. ज्याची आपण उपासना करतो, आमचा वासुदेव काय फक्त मूर्तीत बसलेला नाही, हे समस्तही श्री वासुदेव ऐची या प्रतिती रसाचा ओतला भाव. बघा, या प्रतितीला रस म्हटलंय, रस म्हटलंय. याचा अर्थ ह्या गोष्टी निरस नाहीयेत, त्या रसपूर्ण आहे. आणि सत्पुरुषाचं एक काम आहे, ज्या गोष्टी कठीण आहेत, अवघड आहेत, त्याचं ते काठिण्य दूर करावं आणि त्याच्यात रसपूर्णता आणावी. आणि तो रस असा पुढे आला पाहिजे. या नाही काय नाही, असा आक्षेप काही ठेवू नका. रसपूर्णता आली पाहिजे. आणि सगळ्या संतांनी हेच काम केलंय. पहा सांगतो आपल्याला, मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौ रसो. तिथं रस आला, मत मोडून टाकली, आणि मत मोडून जे बनवलं ते रसपूर्ण आहे. बघा अजून सांगतो तुम्हाला, मोडल्यानंतर जे बनवायचं आहे ना ते रसपूर्ण झालं पाहिजे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, ही हे मोडण्याचं प्रमाण आहे, पण त्याचा परिपाक रसात झाला पाहिजे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने. काहीतरी मोडलं की त्याचा रस झाला पाहिजे, भले चरख्यात घालावं लागलं तरी चालेल, पण तो ऊस मोडल्यावर त्याच्यातून पुन्हा रसच टपकला पाहिजे. रस आला पाहिजे, रसपूर्णता आली पाहिजे. प्रतिती रस म्हटलंय, रसपूर्णता आहे, रसार्द्रता आहे. ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तूची. सद्गुरु नारायण महाराजांनी असा बोध बहुऱ्यांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे षष्टीच्या दिवशी जो भंडारा असायचा, त्या जागा कमी होती तिथे नाथ मंदिराच्या परिघामध्ये. जवळपास पहिली पंगत कीर्तन आटोपल्यावर दुपारचं 12-12:30 सुरू झाली, तर शेवटची व्यक्ती प्रसाद घेईपर्यंत 5:30-5:30 वाजायचे. आणि शेवटची व्यक्ती प्रसाद घेऊन झाल्यानंतर भाऊराय बसायचे. मग काही लोक म्हणायचे, भाऊ तुम्ही बसून घ्या ना. भाऊ म्हणायचे, नाही नाथराय अजून बाकी आहेत. त्यामुळे त्या उत्सवात, त्या षष्टीच्या दिवसाला जो शेवटचा माणूस प्रसाद घ्यायला बसायचा ना, भाऊराय म्हणायचे, हे नाथराय बसलेत. का? माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय ना, आपल्या उत्सवात येणारा प्रत्येक जण श्री नाथराय आहे. आज नाथ मंदिरच्या त्या उत्सवामध्ये ते जे भावनेचं वलय जे आहे, त्याला कारण ती भाऊरायांची भावना किंवा त्यांच्या भावमय विश्वातली ती जी स्पंदन, ती अजून कार्यरत आहेत.
आणि तो उत्सव तसाच त्याच स्थितीत आहे आजही. तिथला जो विश्वस्त वर्ग आहे तो सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय प्रसाद घेत नाही. शेवटची पंगत ही सगळी सेवा भावी मंडळीची असते. किंबहुना तिथे तर ठरलेलं आहे. सुभाष मामा, प्रमोद पाले, आमचे विवेक भाऊ कर्णिक, हे ह्या लोकांनी प्रसाद घेतला म्हणजे पंगत पूर्ण झाली. आता ही सिद्धी आहे की झालं ते काम, आता पूर्ण झालं ते काम, पूर्ण झालं ही भावना हे तिथलं रुजवलेलं आहे. आणि भाऊराया म्हणायचे बरं का त्या उत्सवाबद्दल, तुम्ही काय उत्सव नाही करणार, महाराज तुमच्या मानगुटीवर बसून तो करून घेतील. त्यामुळे गुरुकृपेचा हा पूर्ण प्रसाद मिळालेला हा परिवार आहे, त्यामुळे एक वेगळं चैतन्य. आता ही सगळी आमची आदरणीय महाराज मंडळी, आपण सर्व दूर पाहतो अनेक उत्सव असतात, खूप जुनेही उत्सव असतात, काही जीर्ण उत्सव असतात. त्या सगळ्या उत्सवांमध्ये त्या उत्सवाचं वय वाढत गेलं ना, जसं ती झाडाची फांदी जितकी जास्त काळाची वयाची होते ना, त्या फांदीला एक निबरपणा येतो. मग पण काही उत्सव आहेत इथेच आहेत असं नाही, जिथं गुरुसेवा मूर्तिमंत आहे तिथं तो ओलावा आजही पाहायला मिळतो. तो उत्सव जितका जितका जुना जुना होत चालला ना, तितकी तितली भावना अधिक कोवळी अधिक कोवळी अशी जाणवू लागली. हा जो कोवळेपणा आहे तो ह्या परंपरेवर गुरुप्रसाद आहे. गुरुचा तो एक प्रसाद आहे, गुरुचा एक तो आशीर्वाद आहे. त्यामुळे ह्या गुरुतत्वाबद्दल अत्यंत आदर, अत्यंत सद्भावना. किंबहुना गुरु हेच सार सर्वस्व. मग आपल्या अभिरुची, आपल्या सगळ्या भावना त्या गुरुमध्ये सम्मिलित करण्याची ही रीत, ही पद्धत आहे. त्यामुळे इथला गुरु, इथला सेवक आणि इथली गुरुसेवा ही त्रिपुटी सुद्धा बघण्यासारखी आहे. इथला गुरु बघण्यासारखा, इथली गुरुसेवा बघण्यासारखी आहे, आणि गुरुसेवा करणारे गुरुसेवक ते सुद्धा बघण्यासारखे आहेत. गुरु बघण्यासारखा, गुरुबद्दल काय अपेक्षा आहेत, काय भूमिका आहेत ते पहिलं बघावं लागेल. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदात या गुरुपदाबद्दलची जी चर्चा आहे, तस्मात गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मणी उपशम आश्रयम. नाथांनी या सगळ्याचा भाव एका ओवीत खूप छान घातला. जो शब्द ज्ञाने पारंगतू, जो ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितु निज भावे. सगळ्या गोष्टी यात आल्या. काय हवंय? शब्द ज्ञाने पारंगतू, तो शब्द ज्ञानामध्ये पारंगत असावा. म्हणजे कसा असावा? त्याला खूप अवघड अवघड शब्द वापरता येणं म्हणजे शब्द ज्ञानातलं पारंगत पण नव्हे. नाही तर मग काही गुरु इतके छान शब्द टाकतात ना, एक समया अवच्छेदे करून, करायचं काय आता त्याचं? त्याचा अर्थ काय मांडायचा आणि काय कळतो, ही मोठी अडचण आहे. काही लोकांनी ज्ञानेश्वरी लोकांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरीचे अर्थ लिहिलेले आहेत. काही काही अर्थ तर इतके, काही काही प्रती तर इतक्या प्रतीचे आहेत की ओवी वाचल्यानंतर खालचा अर्थ वाचला तर अर्थ समजायला पुन्हा ओवीच वाचावीशी वाटते. याला शब्द ज्ञानी पारंगतू नाही म्हणत. शिष्याला ज्या भाषेत कळेल, ज्या शब्दाने कळेल, ज्या रीतीने कळेल, त्याच्या पातळीवर जाऊन बोलावं, त्याला शब्द ज्ञानाने पारंगत आहे असं म्हणावं. त्याला खूप शब्द माहिती आहेत, खूप अगदी त्याच्या पुढे त्याच्याजवळ अगदी ढीग आहे, रास साचली आहे, त्याला नाही शब्द ज्ञाने पारंगतू म्हणत. फार तर तो कोठारी किंवा भांडारी म्हणून बसवलेला, भरत जमा करून बसवलेला असं म्हणावं. किंबहुना शिष्याला ज्या शब्दात कळेल तेवढा शब्द सांगावा आणि थांबावं, हेच पारंगत पण आहे. पर्यायांचा खूप वर्षाव करावा आणि तो मूळ भाव कधीतरी त्या पर्यायाच्या वर्षात गाडला जावा, हे शब्द ज्ञानाचं पारंगत पण नाही, त्याला कसं कळेल? आणि याचं मूर्तिमंत उदाहरण स्वतः नाथ महाराजच आहे. काय बोलणं आहे हो, काय बोलणं आहे बघा.
शब्द ज्ञानाचं पारंगतपण ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध त्यांनीच केली, म्हणजे उदाहरणांचं अपडेशन नाथ महाराजांचं, उदाहरणं तीच आहेत पण ती सांगण्याची भाषा, त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी गाढव तीर्थी न्हाणीला म्हणते आणि भागवत रजक राजू तीर्थी न्हाला असं म्हणते. रजक राजू म्हणजे पुन्हा गाढवच, पण तिथे गाढव तीर्थी न्हाणीला आणि रजक राजू तीर्थी न्हाला. हे रजक राजू का म्हटले? मग गाढव सहज सोपं होतं ना, रजक राजू का? त्याला कारण पोराचं ऑब्जेक्शन असावं नाथांना. कारण नाथ महाराजांनी मराठीत हे सगळं करावं हे तिथं मानवत नव्हतं ना. हो, तुम्ही हे सगळं सरळ सोप्या भाषेत सांगता, नाथ महाराज म्हणतात सगळ्यांना कळावं यासाठी तर बोलणं आहे ना. किंबहुना नाथ महाराजांनी राग सुद्धा काढलाय मस्त. संस्कृत वाणी देवे केली तो प्राकृत काय चोरापासून झाली, याचाही निर्माता तोच आहे ना. शब्दाला किती महत्व द्यावं, भाषेला किती महत्व द्यावं, त्याचं जणू हे परिमाण घालून ठेवलेलं आहे. त्याला कळावं म्हणजे बस. नाथ महाराज काय सांगू शकत नव्हते, महाराज काय मांडू शकत नव्हते. त्यांच्या ज्ञानाचा, त्या ज्ञानाच्या अभिव्यक्तीचा विस्तार, एकनाथी भागवत हा तसा नॅशनल ग्रंथ आहे, कारण तो महाराष्ट्रात सुरू झाला आणि काशीत लिहून पूर्ण झाला. पहिले 5 अध्याय पैठणात लिहिले गेलेत आणि त्याच्या पठणाचा नियम घेतलेला एक माणूस काशीला तीर्थयात्रेला, त्याचा रोज ते 5 अध्याय म्हणायचे. तो तिथं गंगेच्या घाटावर वाचायला बसला तेव्हा तिथून जाणाऱ्या माणसाने म्हटलं, अरे हे तर भागवतातलं सार वाचतोय हा, आणि ते पण प्राकृतात, कोणी परवानगी दिली? झालं, त्या परवानगीवरून त्या लोकांनी त्याची रवानगी केली. वानगी दखल सांगतो. कोण आहे त्याला घेऊन या, घेऊन या म्हटल्यानंतर नाथ महाराज गेले, दिंडी काढली, पहिली दिंडी निघाले ते तिथून पैठण ते वाराणसी. आता निघाल्यानंतर काय आहे, एरवी प्रवास ज्ञानाकडून शांतीकडे असतो, पण त्या आक्षेपामुळे आज शांती ज्ञानाकडे निघाली होती. किंबहुना ज्ञानाला शांतीची आवश्यकताच होती, म्हणून नाथ महाराज काशीला आले. काशी ज्ञानाची नगरी, तर्काची नगरी. म्हणे हे तुम्ही कसं, कोणाच्या परवानगीने केलं, काय केलं, नाथांना तर प्रतिवाद करायची संधीच दिली नाही. आणि त्यांच्या त्यांच्या मताने ठरवलं की हा ग्रंथ गंगेत बुडवायचा. म्हणून ते जे 5 अध्याय ज्याचं लिखाण झालं होतं ते 5 अध्याय गंगेत बुडवायचे ठरले. आणि जेव्हा गंगेत बुडवायला सुरुवात केली, त्या दिशेनं टाकायला भिरकवायला सुरुवात केली, तेव्हा साक्षात गंगा मातेचा वज्र चुडेमंडित ते तिचे दोन्ही हात वर आले आणि तो ग्रंथ वरच्यावर झेलला गेला. बुडू दिला नाही, बुडवण्याचा प्रयत्न केला. काय हे जे वारकरी संप्रदायाचं वाङ्मय आहे ना, याचा आश्रय करणाऱ्याला ते कधीच बुडू देणार नाही. का? बुडवणाऱ्यांनी बुडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही जे बुडालं नाही ते तरण्यासाठी जे त्याचा आश्रय करतात त्यांना बुडू देतील काय? त्यांना बुडू देतील? ते 5 अध्याय जेव्हा वर आले ना, त्यावेळेला ती सगळी काशी नाथांच्या चरणावर लोळण घेऊ लागली, नाथांच्या चरणावर लोळण घेऊ लागली. आणि ते म्हणाले, ज्या एकादश स्कंदावरची ही टीका आहे त्याचे 5 अध्याय जर महाराष्ट्रात झाले असतील तर आता पुढचे 26 इथंच होऊ द्या. 31 अध्याय एकादश स्कंदाला आहेत ना, त्यामुळे उरलेले जे 26 अध्याय आहेत ते काशीमध्ये लिहिले गेलेले आहेत. मला काय म्हणायचं आहे, काशी ज्यांच्या परिभाषेला मान्य करते, काशीची मान्यता ज्या परिभाषेला आहे ते नाथ महाराज, पण लोकांसोबत बोलायला लागल्यावर कशी उदाहरणं देतात हो. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दरिद्राची, अगदी सगळ्यांना कळेल असं. किंबहुना संत त्यासाठीच बोलत असतो, लोकांना समजलं पाहिजे. जे समजलं पाहिजे ते लोकांना समजलं पाहिजे यासाठी बोलतो तो संत. आणि आपल्याला काय काय समजलंय हे सगळ्यांना समजलं पाहिजे, ही समज घेऊन जो बोलतो त्याला विद्वान म्हणतात. समजलं ना आता?
की तो का बोलतो ते, शिष्याला कळालं बस, त्याला ज्याने कळेल, ज्या उदाहरणाने कळेल, किंबहुना एकेका सिद्धांतासाठी किती ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9033 आहेत ना. पण अवलोकन करणाऱ्यांचं म्हणणं आहे त्या 9033 ओव्यांमध्ये 700 श्लोकांचा अर्थ सांगताना माऊलींनी दृष्टांत 3500 दिलेत. 3500 दृष्टांत ज्यांनी हजर केलेत, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, हे कशासाठी? शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला कळालं पाहिजे. म्हणून असा कुठला प्रांत ठेवला नाही का? गुरु माऊली आहे ना ती, ते कळलं पाहिजे शेवटपर्यंत. खगोलापासून भूगोलापर्यंत काहीच ठेवलं नाही. पा गंमत पान, 12 वाद्य आहे. भजनाला लागल्यानंतर, ध्यानाला लागल्यानंतर, हे बघ आता आपण इथून हे ध्यान शिबिर घेतो, काही लोक म्हणतात हा मोठं नवल परी सगळे बसतात झोपत असतील, आज झोपू दे ना, ध्यानात झोपतात, योगनिद्रा म्हणा तिला. ते कानावर पडतं ना, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, हे पडत पडत झोप झाली तरी काय. आणि उलट अर्धनिद्र स्थितीत जे ऐकलं जातं ते चांगलं लक्षात राहतं. म्हणून पूर्वी आजी आजोबा नातवंडांना झोपत असताना गोष्टी सांगायच्या, एका लग्नाच्या दुसऱ्या नाही, गोष्टच सांगायची, पण ज्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. त्यामुळे आजी आजोबांनी व्हॉट्सअपमधूनही वेळ काढावा. अर्धनिद्र स्थितीत म्हणजे ऐकलं जातं ना ते चांगलं स्मरणात राहतं, ते चांगलं स्मरणात राहतं. मी न वाचलेलं पण तुम्हाला जे आवडतं जे बोलतो ना ते अर्धनिद्र स्थितीतले आहेत, कारण ते मामा आहेत ना, आम्ही सोबत झोपायला असायचो ना, ते बोलत राहायचे, कधी कधी मी झोपून जायचो ते बोलतच राहायचं. त्याच्यामुळे मी नेहमी असा विचार करतो बरं का, जे मी कुठं वाचलेलं नाही, कोणाचं ऐकलेलं नाही, पण मला जर ते स्फुरलं सुचलं ना, हे ते झोपेतलं डाउनलोड झालेलं आहे असं मला वाटतं. चिंतनाला लागल्यानंतर हळूहळू गोडी कमी होईल, विषयाची गोडी कमी होईल आणि भगवंताची ओढ वाढेल ना, हळूहळू होईल. आता हे डाउनलोडिंग अपलोड, आता मुळात आपल्या फाईलीत आधी व्हायरस किती आहे यावर तो स्पीड अवलंबून आहे. काही फार हँग आहेत, हळूहळू टू जीच हरकत नाही, पण तुझी एक रसाचे लिंग बरोबर आहे म्हणतात, टू जी का होईना, काय हरकत नाही, सुरू झाले हे काय कमी आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, सुरू तर झालंय ना, थोडं थोडं का होईना, घडतंय ना. मग हे कसं पटवावं की हळूहळू हे सगळं घडणार आहे? ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, कसलं? खगोलातलं. पुनवे उनी जैसे शशीबिंब दिसे दिसे, हरपत आवसे नाहीची होय. नासावाल्यांसाठी सांगून ठेवलंय काय, पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे जसा कले कलेने कमी कमी होत जातो, केवढा कमी होतो तेही कळत नाही, कळत नाही तिला कळा म्हणतात. हळूहळू 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 कमी होते, होते कमी, नक्की नक्की कमी होते, हळूहळू कमी होते, केवढी कमी झाली कळत नाही. पण हे कळालं का नाही माऊलीला डाऊट वाटला. मग खगोलातला विषय भूगोलावर आणला. जैसा शरत काल उरिगे मग सरिता ओहोटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी, शब्द ज्ञानी पारंगतो. कोणाला कसं कसं सांगावं, काय सांगावं? हो भाऊरायांनी तर कित्येक लोकांना, काही लोक म्हणायचे ते आम्हाला अभक्ष्य भक्षण सुटत नाही, भाऊ म्हणायचे मग तुम्ही हे वार टाळा, हे वार टाळा, मग हळूहळू हळूहळू ते होईल ना, कमी होईल ना. भाऊरायांनी नाकारलं नाही, ज्यांनी गळ्यात गळ्यामध्ये माळा घातल्या नाही भाऊरायांनी त्यांना पण उपदेश केला, त्यांनीही मंत्र दिला, तुम्ही नामस्मरण करा, हे हळूहळू हळूहळू घडेल, हे हळूहळू घडेल. काय व्हायचं, तुम्ही शहापूरला प्रवचन करायचो ना, मग तेव्हा सगळेच यायचे तिथे, तिथल्या वास्तव्य काळामध्ये काही तक्रारी यायची आमच्याकडे, हे तक्रारी म्हणजे मस्त असतं, सगळ्यांना घेऊन प्रवचन वगैरे चालवणं, कीर्तन वगैरे करणं ना, हे त्याला महादेवाचीच कृपा व्हावी लागते. महादेवाची कृपा म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चाल. आता महादेवाचं कार्य म्हणजे कसं कार्य आहे महाराज, ते मोठ्या पोराचं वाहन
मोर यांच्या गळ्यात सा, तिकडं लहान मुलाची गाडी, ते सगळं सगळंच घेऊन चालत. तर ते म्हणायचे की महाराज तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे काय ते प्रवचनाला ते येतात पण इथलं प्रवचन झालं का ते कुठंतरी अभक्ष भक्षण करायला वगैरे जातात. हे योग्य आहे का? मुळात परमार्थामध्ये ह्याने काय केलं त्याने काय केलं हे नसती उद्योग करायचेच नसतात. ते गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई होत्या सेवेला आणि आरती चालली होती रामाची. आरती झाल्यानंतर ती महाराजांकडे गेली आणि म्हणाली, महाराज त्या गणपतचं आहे ना आरतीत लक्षच नव्हतं. महाराज म्हणाले, पण गणपतचं लक्ष कुठं होतं, इकडं तुझं लक्ष तिकडं का होतं म्हणे. काही लोकांना फार राहतं ते, तुम्ही ते असं करून घ्या, ते थोडंसं हे करून घ्या, ते करून घ्या. त्या रमण महर्षींकडे एक जण गेला, म्हणे इथं ही सुधारणा व्हायला पाहिजे, तिथं ती आश्रमात ते हे व्हायला पाहिजे, ते व्हायला. महाराज म्हणाले, हे तू तुझी सुधारणा करायला इथं आलाय का माझ्या आश्रमाची सुधारणा करायला. ते ट्रकवाले छान लिहितात, तू तेरा तू तुझं पा, आपलं नामस्मरण छान झालं ना, मग याने बोलला नाही, हा थांबला नाही, आम्ही एकाच रूम मध्ये राहतो तरी तो आधी जेवला नंतर जेवला आहे. फार कचरा गोळा केलेला असतो आपण. मी जयहरी म्हटलं, मी त्याच्या पाया पडलो, तो पडलाच नाही, तुला कोणी घोक घेतला का त्याच्या पाया पडवा. ते हे अशोक पटवर्धन ना आपले अप्पा, ते आले नाही रे, मस्त असतात ते, हसतीये काय ते करोडो के बस्ती मे अशी ती हसती मस्त. ते एक वाक्य म्हणत असत, नेकी कर कुये मे डाल दर्या मे डाल, चांगलं केलं ना विसरून जा, चांगलं केलं विसरून जा, चांगलं केलेलं विसरून गेलेलंच चांगलं असतं. मग ही सुधारणा पाहिजे, हे पाहिजे, हा असं करतो ते तसं करतो, त्यातलं काही नसावं. त्या गोष्टी तिथून तशा बाजूला व्हाव्या, त्या गोष्टी तिथून तशा निघून जाव्या. मी काय सांगत होतो ते मला सांगा आता. आपण त्या आप्पांकडून तिकडे गेलो, हा शब्द ज्ञान चांगलं वापरलं, ज्ञान चांगलं वापरलं. सहज सुलभ भाषेतून त्याचं आकलन व्हावं, त्याला ते कळावं, इथपर्यंत तो विचार श्रीगुरु समर्थपणे फेलतात. मग त्याला ज्या भाषेत कळेल, त्याला ज्या रीतीने कळेल, ज्या माध्यमातून कळेल, त्या माध्यमातून तो भाव त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मग अभक्ष भक्षण टाळलं पाहिजे. अभक्ष भक्षण म्हणाले, ते तुमचं प्रवचन ऐकतात कुठंतरी अभक्ष भक्षण करायला जातात, असं कुठं असतं का प्रवचनाला असं यायचं असतं का? मी म्हटलं, हे बघ बाबा, प्रवचन मी करतो, प्रवचन माझं ऐकलं, तू कशाला उठल्या गावच्या फाटील घ्या करतो. मी त्याला म्हटलं, पहा ते प्रवचन ऐकून काय खायला जातात मला याच्याशी घेणं नाही, पण काही खायचं असतं त्या दिवसाला पण ते प्रवचनाला येतं ही केवढी चांगली गोष्ट आहे, आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. मग परिणाम आता त्या लोकांचं नंतर ते सुटून जातं, नाही असं नाही. भाऊरायांनी अशी अनेक माणसं उभी केली, त्यांच्या त्या बोध देण्याच्या पद्धतीची ती एक विशेषता होती. शब्द ज्ञाने पा, कोणाला कशा रीतीने कोणत्या पद्धतीने सांगावं ती त्यांची रीत आहे, गुरु. आणि अशी खूप माणसं बदलवली, बरं, खूप माणसं बदलवली बोलण्याची रीत. त्या सद्गुरु नारायण महाराजांच्या दारात एक प्यालेला आला, दारू प्यालेला, एक ध्यानात ठेवा हा, गुरुच्या दारात दारू प्यालेली माणसं सुधरतील पण अहंकार प्यालेली माणसं कधी सुधरत नाही. तो दारू प्यालेला परवडला, होईल आज ना उद्या होईल काहीतरी, तो पिऊन आला मस्तपैकी आणि नारायण महाराजांना शिव्या देऊ लागला. पहा आता गंमत, शिव्या सुरुवात बडी मा, महाराज शांतपणे बसले, पण त्यांनी इतक्या वेळ त्या शिव्या दिल्या त्याचा घसा कोरडा पडला. महाराज शांत बसलेत, बरं घसा कोरडा बसले पडल्यानंतर महाराजांच्या सेवेत काशीताई होत्या. त्या काशीताईंना महाराज म्हणाले, ताई केवढा वेळ झाला हा शिव्या देतोय ना, बरं न थांबता देतोय नॉन स्टॉप, त्याच्या घशाला कोरड पडली, थोडासा चहा वगैरे ठेवा, मग त्याच्या घशाला छान आराम पडेल आणि मग उरलेल्या पुन्हा तो देऊ शकतो. मग महाराज त्या वाक्याचा,
त्या दारू पिणाऱ्यावर परिणाम झाला. जर महाराज कोण तुझ्या देतो तर आणखी जोरात आला असता. काही लोक म्हणतात ना की नाथ महाराज महाराजांच्या अंगावर तो यवन थुंकला हे कानपडात द्यायला पाहिजे होती. मुक्त नसता झाला तो, तो मुक्त नसता झाला. त्याला कसा हाताळव, काय उत्तर दिलं नाथ महाराजांनी उलट, की बाबा तुम्ही माझ्या अंगावर 108 वेळा थुंकल्यामुळे मला तेवढ्या वेळा गोदामातेच्या स्नानाचा लाभ घडला. मला काय म्हणायचं आहे, त्याच्या वृत्तीत बदल घडवायचा होता. म्हणून नाथ महाराजांचं जे उत्तर आहे ना ते उत्तर काम करत. एक उदाहरण सांगतो, आपल्याला खिचडी खायची, 8 वाजलेत, ब्रह्मानंद उद्या पाहू आपण. एका घनाने, घन असतो ना घाव घालण्यासाठी वापरला जातो तो, त्या घनाने एका किल्लीची भेट घेतली. कुलूप, कुलपाला किल्ली असते ना तिची. म्हणे ए किल्ली ताई, मला तो एक विचारायचं आहे. विचारायचं असं आहे की म्हणे काय म्हणे राह दे, ती गुरु किल्ली आहे ती. काय विचारायचं आहे म्हणे, ती जी कुलूप जर तो उघडायचं असेल तर मी एवढा मजबूत घन, मला फार पटके घालावे लागतात, फार घाव घालावे लागतात, तेव्हा ते मोकळं होतं म्हणे. आणि तुझा एवढा बारीक जीव, 1-2 सेकंदात सगळं बरोबर करते तू, कसं काय जमत. त्या किल्लीने त्याचं उत्तर फार छान दिलं. ती किल्ली म्हणाली, तू वरून त्याच्यावर घाव घालत राहतो, मी असं वरून घाव बिव काय घालत बसत नाही, मी त्याच्या हृदयात शिरते तिकडून बदल घडवते. त्याच्यामुळे कितीही मोठं कुलूप असलं तरी 1-2 सेकंदात होऊन जातं. मला असं वाटतं गुरुदेव त्या शिष्यांना काही कठोर शब्दाने हाणत बसत नाही, ते त्याच्या हृदयात. कधी कधी कठोर शब्दाचा वापर होतही असेल ना, कारण काही वेळेला किल्ली फिरून पण त्या कुलपाला थोडासा झटका द्यावा लागतो. त्याचे काही कुलप तशीही राहतात, त्याला इलाज नसते. परंतु ते जे फिरवणं आहे, मला असं वाटतं त्याची भूमिका बदलवणं, त्याच्या हृदयातल्या भावनांमध्ये एक परिवर्तन घडवणं, हे ज्या भूमिकेवरून जमतं, गुरुदेवांच्या त्या लक्षणाला नाथ महाराजांनी जो शब्दज्ञाने पारंगतू असं म्हटलेलं असावं. पुढचा भाव विस्तार आपण उद्याच्या क्रमशः चिंतनामध्ये पाहू. सर्वांनी न्याहारीचा आस्वाद घ्या, तदनंतर कानपूज्य कानडे गुरुजींच्या प्रवचनांचा आपल्याला 9 ते 10:15 या वेळेत लाभ घ्यायचा आहे, आणि 10:30 ते 12:30 हरिभक्तीपरायण छगन महाराज शेळके यांच्या कीर्तनाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. पुंडली